हरी ओम श्रीराम अंबज्ञनाथ शब्द. माझं नाव हरिश्चंद्र मुकुंद घरत, सेवानिवृत्त शिक्षक, वय 82 वर्ष. मी 2002 सालापासून बापूंच्या सेवेमध्ये काम करत आहे. बापूंच्या काम करत असताना मला खूप खूप अनुभव आलेले आहेत. त्याच्यातला एक महत्त्वाचा अनुभव बापूंच्या सेवेला, गुरुपौर्णिमेच्या सेवेला अंधेरीला गेलो असताना रात्री 11 वाजेपर्यंत मी सेवा केली. नंतर आम्हाला सुट्टी मिळाली, मग घरी आलो. घरी येताना माझ्या पिशवीमध्ये जे सामान होतं, लुई जे सामान होतं, ते सर्व सामान घेऊन मी घरी येत असताना रात्री वसई स्टेशनला 11:30 वाजता उतरलो. परंतु त्यावेळेला माझी पिशवी गाडीत राहिली गेली आणि मी दुसऱ्याची पिशवी घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर आंघोळ केली, नंतर जेवायला बसलो. जेवल्यानंतर मला फराळीची सवय असते म्हणून फ्रूट घ्यायला गेलो. पिशवीत बघतो तर माझी पिशवी मिळत नाही. या पिशवीत काय आहे तर रंगदार पेंटरचा एक डबा आहे, ब्रश आहे आणि त्याचं मोबाईलचं चार्जर आहे. मी गप्पच बसलो, बापू तुम्हीच बघा काय करायचं ते. परंतु माझ्या पिशवीमध्ये जे लुंगी होती, उपवर्ण होतं आणि पुस्तक होते आणि 2-3 सफरचंद होती, ती तशीच राहिली. तेव्हा बापूंचा मी धावा केला, बापू आता तुम्ही काय करते करा. नंतर शांत झोपायची वेळ आली, तेवढ्यात मला त्या माणसाकडून फोन आला, कारण त्या पुस्तकावर माझं नाव आणि मोबाईल नंबर लिहिलेले होते. त्यामुळे त्यांनी मला फोन केला, तुम्ही कुठे राहता? त्यांनी विचारलं. मी म्हटलं मी वसईला राहतो. मी म्हटलं तुम्ही कुठे राहता? मी म्हणे सोपारला राहतो. मग आता आपली भेट कशी व्हायची? उद्या सकाळी तुम्ही या. वसई स्टेशनला मी नगरपालिकेच्या ऑफिसजवळ आलो, त्यांना पत्ता दिला का मग दुकान आहे त्या दुकानाकडे मी थांबतो. माझं वर्णन केलं, मी अशा अशा वर्णाचं आहे. त्यांनी लांबून पाहिलं, हीच व्यक्ती असावी. त्यांनी म्हटलं काका तुम्हीच का? नाव विचारलं, हरिश्चंद्र मुकुंद घरत. होय. ही म्हणून तुम्ही पिशवी बघा. पिशवीत पाहिलं तर सगळ्या वस्तू म्हणजे जशा तशा होत्या. जवळजवळ 1000 रुपयाच्या वस्तू होत्या, काही त्याने हात लावला नाही. मग त्याचा पिन, त्याची पिशवी होती, मी त्याला सादर केली. त्या पिशवी त्याचा रंगाचा डबा होता, ब्रश होता आणि चार्जर होता. ही दिल्यानंतर धन्य धन्य म्हणून त्यांनी सांगितलं, बापू एवढी माझ्यावर तुमची कृपादृष्टी आहे, ह्यामुळे माझ्या 1000 रुपयाच्या वस्तू तर गेल्याच, पण त्याचबरोबर मला मोबाईल नंबर लिहिला असल्याकारणाने, माझं नाव लिहिलं असल्याकारणाने त्या पुस्तकांचा फायदा मला असा झाला. बापू तुम्ही मला खूप खूप चांगलं काही करून दिलेलं आहे आणि त्यामुळे मी खूप खूप आनंदात आहे आणि आजपर्यंत तुमच्याकडून माझं आरोग्य चांगलं चाललं आहे. असं चालो एवढी विनंती. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविता.